चाटी गल्लीतील दोन पुरातन वाड्यांना मंगळवारी दुपारी भीषण आग लागली यामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र वाडे जळून खाक झाले शहरातील गजबजलेल्या आणि मुख्य गावठाणातील चाटी गल्लीत सिद्धरमप्पा अब्दुलपूरकर यांच्या दोन जुन्या वाड्यांना भीषण आग लागली वाडा तीन मजली आहे बांधकाम सागवानी लाकडाचं असल्यामुळं ही आग आणखीनच भडकली दुपारी अडीच वाजता लागलेली ही आग रात्री साडेआठ नंतरही विजवण्यात येत होती वाड्यासमोरील काळादी यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीच्या बाजूला झळ लागली आहे हा वाडा एकोणीसशे चोवीस साली तर दुसरा वाडा एकोणीसशे सदोतीस साली बांधण्यात आला होता या वाड्याच्या वरच्या बाजूला लाकडी कमान धाबा सारखं बांधकाम आहे सागवानी लाकडाच्या कमानी असल्यामुळं ही आग आणखीनच भडकली समोरच्या बाजूचा यावेळेस काही भाग कोसळला दुचाकीचं नुकसान झालं प्रसंगावधन राखून थांबलेली कार बाजूला हटवण्यात आली दरम्यान घरात दोन सिलेंडरच्या टाक्या होत्या त्यातील एक टाकी बाहेर काढण्यात आली तर दुसरा एका टाकीचा स्फोट झाल्याची माहिती आहे दरम्यान घटनास्थळावरची वीज बंद करण्यात आली होती शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी वीसहून अधिक बंब पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली रात्री साडेआठपर्यंत पर्यंत ही आग विझवण्यात येत होती या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे दरम्यान अब्दुल पुरकर यांच्याशी संवाद साधला असता घराचं बांधकाम जुनं आणि लाकडी आहे त्यामुळे नेमकं किती नुकसान झालं हे सांगता येणार नाही पण आग मात्र मोठ्या प्रमाणात लागल्याचं त्यांनी सांगितलं